आपल्याला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना आपल्या वड्याबद्दल ऐकायचंय, पण त्याआधी मला तुम्हाला माझ्या बायकोबद्दल सांगायचंय. ती बायको असली तरी माझ्यासाठी माझी जवळची मैत्रिणच आहे. तिनं माझ्या दुकानात पाऊल ठेवलं आणि माझं नशीबच बदलून गेलं. त्याआधी आपण वड्यात म्हणजे वड्याला चव येण्यासाठी वड्यात जे जे टाकायचं असतं ते आपण सगळं टाकत होतो, मिरची, मसाला, हळद वगैरे वगैरे. पण तिने आपल्याला सांगितलं वडा बनवताना त्यात ना चिमूटभर प्रेम आणि चमचाभर माणुसकी टाकली ना की त्या वड्याने फक्त पोट भरत नाही तर तो वडा खाणाऱ्याच्या काळजाला जाऊन भिडतो. आता पण वडा बनवताना ती माझ्यापासून लांब उभी होती, पण माझ्यासाठी माझ्या जवळच होती. म्हणून या बक्षिसावर खरा हक्क ना माझ्या देवयानीच आहे. हे तुझ्यासाठी. देवयानी, तुझ्यामुळे आपण आज आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी जिंकलोय. आणि तसंच ना आपल्याला आयुष्य कसं जिंकायचं हे तुझ्याकडून शिकायचंय. शिकवशील ना? या सगळ्यांसमोर ना आपल्याला तुला अजून एक सांगायचंय. आपण तुझ्यावर खूप खूप रापचिक धासू सॉलिड प्रेम करतो. आपण बोललो होतो ना, आपण बोललो होतो ना आपण जिंकणार म्हणून. वहिनी, हा तुझा पायगुण आहे बरं का? नाही तर आमच्या एकटा भाऊला गाढवाला शेपूट लावण्यामध्ये पण कधी पहिला नंबर मिळाला नव्हता, पण आज एकदम संपूर्ण मुंबईमध्ये पहिला. ए मुंबई का वडापाव किंग कोण? एकटा भाऊ. मुंबईचा वडापाव किंग कोण? एकटा भाऊ. एकटा भाऊ. हा विजय फक्त एकाचा किंवा माझा नाही, तुमचाही. म्हणून तुमचंही अभिनंदन. तैमूर, चला आता बोलण्यात टाइमपास करू नको, आपल्याला काम आहे माहिती ना, जायचंय. कुठे? हा मगापासून तुझी वाट बघतोय, चल निघूया. आम्ही जरा जाऊन येतो. कुठे चाललाय? आल्यावर सांगतो ना. नाही, मला आताच सांग. सांगितलं असत पण त्याच काय आहे ना ते. हेच खरेदी करण्यासाठी चाललंय. तुला कसं कळलं? आपल्याला तुला ते काय म्हणतात ना ते सर, पण तेच काय ते तुला धक्का द्यायचा होता. पण हे दागिने मला नकोय. अगं पण आपण त्याच्यासाठीच तर स्पर्धेत भाग घेतला ना. असं तू म्हणत असलास तरी मी तुला साथ देण्याचं कारण वेगळंच होत. अशा कॉम्पिटिशन मध्ये डोकं शांत कसं ठेवायचं, ऐनवेळी कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, ह्या गोष्टी कळतात. म्हणून मी तुझ्या बरोबर होते. मग आता पैशाचं काय करायचं? पैसे कमावण्यापेक्षा कमावलेले पैसे कसे खर्च करतो हे जास्त महत्त्वाचं. ते सगळं ठीक आहे ग, पण आपल्याला तुला ते सरप्राईज द्यायचं होतं ना, मग त्यासाठी एवढे पैसे खर्च करायची काय गरज आहे? एखाद्या मुलीला तिची आवड लक्षात घेऊन एखादं चॉकलेट किंवा एखादा गजरा जरी दिला तरी ती खुश होते.
काय बोलतो ना, आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याला एवढा विचार करायची सवय नाही ना. आपल्याला आता फक्त एवढंच कळत की ह्या पैशावर सगळ्यात जास्त हक्क तुझा आहे. त्याच्यामुळे हे घे पैसे आणि तुला जे हवं ते कर. एका भाऊचा एका वडापाववाला झाला तेव्हा सगळेच त्याला सोडून गेले. मित्र म्हणून तुम्ही साथ दिली नसतीत तर हा एका रस्त्यावरही उभा राहू शकला नसता. म्हणून मी तुम्हाला मदत करते किंवा तुम्ही केलेल्या उपकारांची परतफेड करते असं समजू नका. हे तुमच्याच हक्काचे पैसे तुम्हाला देत. एवढे पैसे रे काय म्हणू नको. कमाल आहे, ही गोष्ट आपल्याला सुचायला पाहिजे ती देव्यानीला सुचली. तू आता या उरलेल्या पैशाचं काय करणार? थोड्या पैशांचं सेव्हिंग करणार आणि थोडे पैसे सेलिब्रेशनवर खर्च करणार. आज संध्याकाळसाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय सॉलिड आहेस देव्यानी. आपल्या बरोबर तू दुसऱ्यांचा पण किती विचार करते. तुम्ही आता बोलत बसू नका. मी जे काही सामान सांगितलंय ते लवकर घेऊन या. मी पण दुकान बंदच करायला घेतलंय. निघा लवकर. चल एक वडापाव दे ना. सॉरी दुकान बंद झालंय. वडापाव सेंटर चव माणुसकीची. तू इथे का आलाय? जुन्या आठवणी गप्प बसू देत नाहीयेत ना, म्हणून आलो. तू इथून निघून जा नाहीतर. नाहीतर काय बोल ना. काय नाहीतर देवयानी, तुला माहितीच आहे हा रंजन उगाच काहीच करत नाही. आज तुझ्या समोर येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण. बऱ्या बोलाने इथून निघून जा. ठीक आहे ठीक आहे, तुला माझा एवढाच राग आला असेल तर जातो आम्ही. पण जाता जाता एवढंच सांग, लवकरच मी तुला भेटायला येणार. कायम का देवयानी. तू कधी आलास? आताच. आणि तैमूर भाऊजी? आलाय ना, बाहेर आहे. तुझ्यावर सॉलिड खुश आहे. आज मला म्हणत होता की बहिणी खूप समजूतदार आहे. असं पण म्हणत होता की बायको दिसायला चांगली नसली तरी चालेल पण बहिणीसारखी समजूतदार असायला पाहिजे.
माझं कौतुक राहू दे. मी सांगितलेल्या कामाचं काय झालं ते सांग. केलं? तू सांगितलेलं सगळं सामान घेऊन आलोय. तैमूर तेच सगळं बाहेर मांडून ठेवतोय. देवयानी, त्याच्याशिवाय पण आपण काहीतरी घेऊन आलो. काय? डोळे बंद कर ना. हा काय वेडे पण आहे. मी सांगतोय म्हणून डोळे बंद कर. एका तू पण ना. आता डोळे उघड. तुला कसं माहित मला चॉकलेट आवडत होते? नाही म्हणजे मीच सांगितलं होत, पण मी ते असंच सांगितलं होत. मी पण असंच घेऊन आलो आहे ना. व्हेरी गुड. मी सांगितलेले सगळे गेस्ट सांगले ना. हो, वस्तीतली पोरं जाम खुश होतील. आपण सांगतो ना. आता बोलत बसू नका, पटकन तयारीला लागूयात. तुम्ही दोघेही मला मदत करताय ना. अरे अक्का, यो समजा काय प्रकार आहे हा. नाक्यावर वडापावची गाडी टाकलीस तेवढं ठीक आहे. आता घरात पाणीपुरी इकणारस का काय? नाही आहे. आणि बरं झालं तू आलीस ते. आपण नाहीतर तुलाच भेटायला येणार होतो. आपल्याला आशीर्वाद दे. देवयानी, हार पण झालं काय ते तरी सांग ना. तुझा एकका जिंकलाय आज. दादरला ना वडापाव बनवायच्या स्पर्धेमध्ये पहिला आलोय. पहिला 1,00,000. किती? 1,00,000 रुपये जिंकलाय तुझा एकका. हाय, आपल्या मेहनतीची सगळ्यात मोठी कमाई आहे. आणि हे सगळं ना देवयानीमुळे झालंय. आपण असंच जिंकत राहावं म्हणून आपल्याला आशीर्वाद दे. असाच वडापाव, भाजीपाव, पाणीपुरी, रगडापुरी, शेवपुरी असे स्टॉल टाकत जा. आणि असाच मोठा हो. काय तुझ्या बायकोच्या हाताला पण लई चांगली सवय रे, म्हणून तुला हा आशीर्वाद देते. असाच लढ आणि मोठा हो. आधी मला सांग, यो समजा काय प्रकार आहे हा. म्हणजे पाणीपुरीचा ठेला घरात कशाला लावलाय? आई साहेब, देवयानी वहिनी म्हणतात की आपल्याला आनंद झाला असेल ना तर तो सगळ्यांबरोबर साजरा करायचा, त्याची ती तयारी आहे. हाय, ही कसली तयारी चालली आहे? माझ्या खुर्चीची साफसफाई? तुझ्यासाठी नाही, आज साहेब येणार आहे ना, त्यांच्यासाठी चालली आहे ही समजी साफसफाई.
आपण पहिला आला हे कळल्यावर ना तुझा साहेब पण खुश होईल बघ. वैद्य तर होतीलच, पण मला असं वाटत बाबा की साहेबांनी दारात आल्या आल्याच खुश व्हावं म्हणून जर दारात एखादी रांगोळी काढली असती तर देव्यानी एवढी रांगोळी काढतेस का ग? केस का जस समजीकडे तुझ्या वडापावचं कौतुक होत आहे ना तस साहेबांनी देवयानी काढलेल्या रांगोळीचं बी कौतुक व्हायला हवं. करायला पाहिजे काय म्हणता आई साहेब? करणारच. त्यांना हित कोणी बोलवलं? देवयानीने बोलवलंय. आता मगाशी आपण बोललो होतो ना ते आनंद सगळ्यांबरोबर साजरा करायचा म्हणून यांना बोलवलंय. हे काय हाच त्या साहेबांना बोलवलं असताना ह्या पोरा टोरांना बोलवायची काय करत होती? अगं आय तुझा पण साहेब खुश होईल बघ. हे आय तुझा असा कोण साहेब आहे ग जो सकाळी येतो म्हणाला आणि अजून पोहोचला नाही? इतकी काय घाई आहे का? आल्यावर कळेलच की. देवयानी त्या साहेबाचं जाऊ दे, पोरांचं काय करायचं ते बघ. मी बघते. ए चला 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 मुलांना इकडे या. आता आपण गेम खेळणार आहोत. गेम खेळून थकायला झाल्यावर पाणीपुरी खाणार आहोत. सगळे तयार आहात? कोणता गेम खेळायचा? अंबाडी कोशिंबीर. आंधळी कोशिंबीर. मग आंधळी कोशिंबीर खेळताना राज्य कोण घेणार? ठीक आहे तयार आहे आपण. याय तू पण खेळ चल ना. खबरदार पुढे पाय टाकशील तर.
आता जिथं उभा आहेस ना तिथंच तुझा मुर्दा पाडायला कमी करणार नाही. का आलायस इथं? एकदा नीट विचारलेलं कळत नाही का आलायस इथ? तुझ्या आईला विचार. आपल्या मध्ये आपल्या आईचं नाव घ्यायचं काम नाही. आपण बोलतोय ना, मग तू पण आपल्याशीच बोलायचं. मीच बोलवलंय त्याला. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.